नमस्कार। MIDC पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने साहेब व त्यांचे DB पथकाचे प्रभारी विक्रम राजपूत साहेब तसेच त्यांचे टीम यांनी आज धडाकेबाज कारवाई केलेली आहे। त्यामध्ये अवैध शस्त्र, अवैध अग्निशस्त्र जे विक्रीसाठी येणार अशी गोपनीय माहिती त्यांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी सुनील नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ ट्रॅप लावला होता। त्या अनुषंगानं तिथे सापळा रचून त्यांनी सुनील अकोले या आरोपीस त्याच्या कमरेला परदेशी बनावटीचे 2 पिस्टल, साधारण 2,10,000 हा मुद्देमाल होता व 4 जिवंत काढतुसे असं त्यास ट्रॅप करून पकडण्यात आलेलं आहे। तरी त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो। आरोपी एक आहे, परंतु आपल्याला ह्याचा खरा सोर्स हा इंदापूर आहे। इंदापूरमधील एक आरोपी कोण ते निष्पन्न केलेले आहे। तर तिथपर्यंत आपले धागेदोरे गेलेले आहेत, त्यापुढे बघूयात अजून किती अग्निशस्त्र निघते। आरोपी आहेत ते सराईत आहेत, येस तो रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे। अद्याप पावते त्याच्यावर 13 गुन्हे, जोडभावी पोलीस स्टेशन, MIDC पोलीस स्टेशन, विविध पोलीस स्टेशन अंतर्गत त्याच्यावर घरफोडी, दरोडा, त्याचबरोबर चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत। तो रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे। कुणाला विक्री करणार होतं ते अजून निष्पन्न झालेलं नाही आहे। आपण तिथपर्यंत लवकरच पोहोचू की कुणाला मुद्देमाल अमाऊंट साधारण। आता ते त्याच्या डिमांडवर डिपेंड असतं की डिमांड कशी आहे आणि डिमांड कोण करतं त्याच्यावर त्याची किंमत ठरली जाते। कधीकधी 10,000-5,000 रुपये पण असतं, 1-2 लाखाला विकले जातं। साधारणतः ॲव्हरेज 1-1.5 लाखाच्या आसपास त्याची अमाऊंट असते।